अर्थात चर्चा करूयात, जाणून घेऊयात चर्चेतल्या बातमीबद्दल. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर ईडीच्या रडारवरती आले. जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीकडून वायकरांच्या घरी छापेमारी करण्यात आली. वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता आणि या कारवाईवरून पुन्हा एकदा राजकारण तापलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली, कारण मंगळवारी ईडीच्या पथकानं मुंबईतल्या जोगेश्वरी परिसरातील वायकर यांच्या घरावर छापा घातला. या पथकाच्या कडून तब्बल 6 तास सर्च ऑपरेशन करण्यात आलं. ईडीच्या छापा कारवाईवरून राजकारण रंगलं नसतं तरच नवल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं ईडीच्या कारवाईवरून सत्ताधाऱ्यांवर आरोप केलाय. हे जाणीवपूर्वक दबाव तंत्र आहे बदनामी करायची एकेकाची, कारण कळते पायाखालची वाळू सरकते. उभ्या देशामध्ये, महाराष्ट्रात उभ्या देशामध्ये सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे दाढी पडत आहेत. किती शुद्ध पक्ष आहे बघा, आणि ज्यांनी त्यांच्या पक्षात गेले ते सगळे सुशीरभूत झाले. हे कशाचं द्योतक आहे? मुंबईच्या जोगेश्वरी मधल्या हॉटेल संदर्भातलं हे प्रकरण आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर वेरावली या परिसरात असलेल्या मुंबई पालिकेच्या राखीव भूखंडावर अतिक्रमण केल्याचा वायकर यांच्यावर आरोप आहे. मैदानासाठी आरक्षित असलेल्या जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका वायकर यांच्यावर ठेवण्यात आलाय. आरक्षित जागेवर हॉटेल बांधण्यासाठी महापालिकेची फसवणूक केल्याची तक्रार 2021 मध्ये करण्यात आली होती. तर या प्रकरणातून पालिका अधिकारी आणि उद्धव ठाकरे यांचं वायकर यांना पाठबळ असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या कारवाईवर उद्धव ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. जुलमी अत्याचार करणाऱ्यांचा अंत हा केलाच पाहिजे ही शिकवण देणाऱ्या रामाचं मंदिर उभं राहते, त्याच्यामुळे या जुलमी अत्याचारी राजवटीचा शेवट जनता करेलच, त्याच्याबद्दल मी नंतर बोलेन. आणि म्हणून तर आपण त्याला प्रभू श्रीराम किंवा भगवान कृष्ण मानतो, तर त्याच्यावरती मी नंतर बोलेन, आता त्याच्यात मी जात नाही. पण या जुलमी जुलूमशहांचा निपात जनता करेल. तर ईडीच्या छाप्यामुळे सत्ताधारी भाजप आणि शिंदेच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला ठाकरेंच्या पक्षावर टीका करण्याची संधी मिळाली आहे. ईडी आमचा महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे का? आणि ईडी जे आहे, आणि जर समजा ज्यांच्याकडे काही चूक नसेल, कर नाही, त्याला डर कशाला असली पाहिजे? त्यामुळे कुठल्याही प्रकारची सूडभावनेने राजकीय आकस ठेवून कुठलंही काम आमचं सरकार करणार नाही. मुंबई महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर 2 लाख चौरस फुटाचं हॉटेल बांधून 500 कोटींचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. खरं तर सोमय्या यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं रवींद्र वायकर यांची चौकशी केली, तसंच त्यांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल केला. आता ईडीनं छापे टाकल्यामुळे रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष बुधवारी निकाल देणार आहेत, आणि या निकालाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलंय. बरं, असं असतानाच निकालाच्या एक दिवस आधी ठाकरे गटाचे नेते तपास यंत्रणांच्या रडारवरती आलेले आहेत. वायकर यांच्या मातोश्री क्लब आणि या घरी अशा एकूण 4 ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून रवींद्र वायकर आणि कुटुंबियांची कसून चौकशी करण्यात आल्याचं समजतंय. वायकर यांच्या घरी ज्या ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे त्या ठिकाणावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे जवळचे म्हणून प्रचलित असलेले रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीनं छापा टाकलेला आहे. सकाळी 8 वाजल्यापासून त्यांची चौकशी जी आहे ही त्यांच्या जोगेश्वरी येथील निवासस्थानी सुरू झालेली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचे कार्यकर्ते सुद्धा जे आहेत हे जमलेले आहेत. शिवसैनिकांचा सकाळपासूनच या ठिकाणी जर पाहायला गेलं तर एक गर्दी पाहायला मिळते. रवींद्र वायकर यांच्या बाबतीत ईओडब्ल्यूने याआधीच गुन्हा जो आहे हा दाखल केला होता, आणि त्यानुसार आता ईडीनं जी आर्थिक अनियमितता आहे किंवा जोगेश्वरीतील जो भूखंड आहे या अनुषंगानं ही सगळी चौकशी जी आहे ही सुरू केलेली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून ही अद्याप चौकशी सुरू आहे, त्यामुळे ईडीचे अधिकारी आज नेमकी काय कारवाई करतात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष जे आहे हे लागलेलं आहे. आणि हा रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानाचा जर आत्ताचा आपण परिसर या ठिकाणी पाहायला गेला तर शिवसैनिक जे आहेत हे सकाळपासूनच या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. महिला शिवसैनिक सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं जे आहेत ह्या आलेल्या आहेत, त्यामुळे
ईडीच्या अधिकाऱ्यांकडनं सकाळी 8 वाजल्यापासून रवींद्र वायकर यांची चौकशी जी आहे ही केली जाते, काही कागदपत्र सुद्धा जी आहेत ही तपासली झाल्याची माहिती कळते. त्यामुळे ईडीकडनं सकाळपासून या ठिकाणी चौकशी जी आहे ही रवींद्र वायकरांची आणि त्यांच्या कुटुंबियांची ही केल्याचं समजतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश हेळगावकरसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.